गेल्या 10 वर्षांपासून भाजपात मला अपमानास्पद वागणूक दिली जाते. भाजपाच्या कठीण काळात मी काम केले. भाजपामधील जिल्ह्याच्या काही नेत्यांच्या दबावामुळे माझ्यावर कायम अन्याय केला जात आहे. त्यामुळेच मी भाजपाला रामराम करून राष्ट्रवादी खासदार शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट भाजपाचे नेते संजय क्षीरसागर यांनी केला. दरम्यान पक्ष सोडण्यापूर्वी मी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून त्यांच्याकडे मला कसा त्रास दिला गेला याचे पुरावेही दिल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात भाजपाला अडचण होऊ शकते. या संदर्भात अधिक माहिती देताना क्षीरसागर म्हणाले, गेल्या 25 वर्षांपासून जनतेने माझ्यावर प्रेम केले, परंतु त्यांना मी काहीच देऊ शकलो नाही. त्यांच्या उपकाराची उतराई मी कशी करणार? भाजपाने आजपर्यंत मला जनतेसाठी कुठलाच निधी दिला नाही. मला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी मुंबईत 3-3 दिवस मला अपॉइंटमेंट मिळू दिली नाही. म्हणून मी आज भाजप पक्षाला रामराम करून शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.